राज्य शासनाने 50 मायक्रोन खालील सर्व प्रकारचे प्लास्टिक बंदी तसेच प्रदूषणकारी थर्माकोल बंदी बाबतचा निर्णय घेऊन तो सक्तीने अंमलबजावणी सुरू केल्याने सामान्य नागरिक व पर्यावरण प्रेमी यांच्याकडून या निर्णयाचे एका बाजूला स्वागत केले जात असले तरी पर्याय उपाय नाही व 5,000 दंडात्मक कारवाई बाबत व्यापारी वर्गात कमालाची नाराजी आहे. यापूर्वी 2 वेळा राज्य शासनाचे रायगड प्लास्टिक विरोधी पथक खोपोलीत दाखल होऊन तपासणी व कारवाईला सुरुवात होताच येथील व्यापारी वर्गाने आक्रमक भूमिका घेत बाजारपेठेतील दुकाने बंद केली होती. मात्र हा प्रकार केव्हा थांबणार, काय करावे असा प्रश्न व्यापारी वर्गाला पडला आहे. सोमवारी खोपोली नगरपालिकेत प्रदर्शन मंडळाचे अधिकारी, व्यापारी असोसिएशन व नगर अध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवक यांची संयुक्त बैठक पार पडली असून व्यापारी वर्गानेही प्रशासनास सहकार्य करावे ही मोहीम राज्य शासनाचे असल्याने त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून आमच्यावर आहे. बाजारात कोणत्याही ग्राहकाला प्लास्टिक पिशवी न देता शासनाच्या नियमाप्रमाणे पिशवीचा वापर करावा, अन्यथा आम्हाला नियमाप्रमाणे कार्यवाही करणे भाग पडेल असा सल्ला दिला. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत गोपाले यांनी. बंदीविषयी अधिसूचना आणलेली आहे. पहिली अधिसूचना मार्च 18 आली होती, त्याच्यानंतर काही सुधारणा करून पुन्हा अधिसूचना जून 18 आली. तर त्यात काही वस्तूंना प्लास्टिक बंदीमधून वगळलं गेलं. खोपोली शहरामध्ये प्लास्टिक बंदीबाबतची अंमलबजावणी करताना असं लक्षात आलं होतं की व्यापारी वर्गामध्ये काही संभ्रम आहे किंवा कारवाईबाबत काही त्यांना कारवाई होऊ नये असं वाटत आहे. पण त्या अनुषंगाने आज खोपोली नगर परिषद येथे मुख्याधिकारी साहेब आणि आमच्यासोबतचं की व्यापारी संघटनेची एक सभा आम्ही आयोजित केली होती. त्यात आम्ही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शासनाची अधिसूचना असल्या कारणाने, शासनाने हे नियम असल्या कारणाने त्यात कोणत्या प्रकारची सवलत दिली जाणार नाही आणि ही कारवाई अशीच पुढे सुरू राहील. आणि याबाबतीत काही विषय हे माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्या कारणाने तर त्याबाबतीत काही जास्त भाष्यही करणं योग्य राहणार नाही अशी भूमिका मी मांडलेली आहे. त्यामुळे कारवाईबाबत काही आता यांच्यात काही संभ्रम नाही, फक्त त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या शासन स्तरावर विचार सुरू आहे आणि त्यावर तिथे योग्य निर्णय घेतलाच आहे. ही त्यांच्याची भूमिका आहे आणि त्याला सुद्धा व्यापारी वर्गाने सहमती दर्शवलेली आहे. प्लास्टिक बंदी संदर्भामध्ये खोपोली शहरामध्ये व्यापाऱ्यांनी या ऑगस्ट महिन्यामध्ये 2 वेळेस बंद केलेला होता. त्या अनुषंगाने आज व्यापारी संघटनेचे जे काही विविध पदाधिकारी आहेत त्यांची मागणी होती की प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्हाला चर्चा करायची त्या आणि त्यानंतर आम्ही त्याबाबत योग्य ते निर्णय घेऊ. त्या अनुषंगाने आज आपल्या विभागाचे SRO सचिन आडकर सर या ठिकाणी आलेले होते. मान्य नगराध्यक्ष महोदय यांच्या चेंबरमध्ये व्यापारी असोसिएशनचे विविध पदाधिकारी, या शहरातले मान्यवर पत्रकार आणि आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत एक चांगल्या प्रकारची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये असं ठरलं की जो शासनाचा प्लास्टिक बंदीविरोधाचा जो काही अधिसूचना आहे त्या अधिसूचनेची अंमलबजावणी नगर परिषद असो किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड असो किंवा पोलीस प्रशासन असो यांना करणं ते कायद्याने बंधनकारकच आहे, त्याप्रमाणे आम्ही त्याची अंमलबजावणी करूच. यामध्ये व्यापाऱ्यांच्या काही समस्या होत्या त्यावर पोल्युशन कंट्रोल बोर्डचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी त्याबाबत त्यांचं काय अडीअडचणी समजून घेऊन त्याच्यावर त्यांचं सोल्युशन सुद्धा सांगितलेलं आहे आणि या सर्व व्यापाऱ्यांनी त्याला मान्यता पण दिलेली आहे की आम्ही ह्या प्लास्टिक बंदीच्या कायद्याचं आम्ही स्वागतच करतो. जे काही गैरसमज होते ते आम्ही आमचे दूर झालेले आहेत आणि आमच्याकडून वेळोवेळी प्रशासनाला सुद्धा सहकार्य केलं जाईल आणि प्रशासनाकडून सुद्धा व्यापाऱ्याला सहकार्य राहील. परंतु आपल्या माध्यमातून मी सर्व व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की कायदा हा शासनाने केलेला आहे त्याची अंमलबजावणी करणं आमच्या सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, तर त्याला सुद्धा आपण सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं. येणारा सण हा दिवाळीचा सण आहे, कुठल्याही अधिकाऱ्याला असं वाटत नाही की व्यापाऱ्यांचं व्यापार बंद व्हावं किंवा या शहरातील लोकांना त्रास व्हावा, परंतु हा लोकांना सोयीचा व्हावा लोकांसाठी केलेला हा शासनाने कायदा आहे. त्यामुळे सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या कायद्याचं तंतोतंत पालन करावं जेणेकरून कटुता निर्माण येणार नाही आणि कुठल्या प्रकारची दंडात्मक कारवाई करायची गरज पडणार नाही. नगर परिषदेचे 100% प्रशासनाच्या वतीने त्यांना सहकार्य राहील.